आगामी काळात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा ही मोहीम सुरू केली व या मोहिमेअंतर्गत नवी मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उपक्रम राबवणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानडे तसेच नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीदरम्यान व्यक्त केले. या मोहिमेअंतर्गत नवी मुंबईतील जनतेच्या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा करत त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी रस्त्यावर उतरून घरोघरी जाऊन त्यांना एकत्रित संघटित करण्याचे काम हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई पक्ष अधिक बळकट करण्यासाठी व कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न तसेच नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रथम क्रमांक आला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेस कमिटीचे नेरूळ तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत, नवी मुंबई महिला अध्यक्ष सुमन पाटील, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते नासिर हुसेन, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद नायक, लीना लिमये, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने जी भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढलेली आहे त्या याच्यासाठी इथून किती लोक जाणार याची मी हे करायला आलो आहे, जायजा घ्यायला आलो आहे. तसंच आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये नवी मुंबई जिल्ह्यामध्ये भारत जोडो यात्रा आम्ही इथे पदयात्रा पूर्ण अख्ख्या जिल्ह्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर येणारी निवडणूक ठाणे महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्याबद्दल मार्गदर्शन करायला मी यांना आलेलो आहे. हे दोन मेन विषय आहेत. काँग्रेस ही जनतेची चळवळ आहे. काँग्रेसनी ज्या देशाला उभारणी दिलेली आहे या देशाचा सर्वांगीण विकास कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाने केला आहे. ह्या लोकांना 70 वर्षात जे जमलं नाही ते काँग्रेस 7 वर्षात ते म्हणतात 70 वर्ष काय केलं काँग्रेसने, 7 वर्षात त्यांना जमलं नाही तेवढं यांनी 70 वर्षात आम्ही केलेलं आहे. मेन ढाचा आहे या भारताच्या जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे या भारतामध्ये ज्या सुविधा ज्या काही म्हणजे या भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुई पण होत नव्हती स्वातंत्र्यानंतर. या देशाला सुजलाम सुफलाम घडवलं काँग्रेसने. नेहरूंच्या विचाराने हा देश घडलेला आहे आणि आजही यांच्या हातात सत्ता गेलेली आहे BJP च्या. गेली 7 वर्षे झाली लोकांना कसं पिडलंय. आज एकही समाजातला घटक इथे सुखी नाही आहे. भारत जोडो यात्रासाठी आमची तयारी पुरी झालेली आहे. आता जास्त करून जाणार आहे. सोय आम्ही पुरी केलेली, ती राहण्यास सोय केली, जाण्यास सोय केलेली आहे आणि आढाव घेण्यासाठी निरीक्षक आले, त्यांना रिपोर्ट आम्ही देणार आहे. आता महापालिकेची निवडणूक पुढे ढकलत चाललेली आहे, त्याबद्दल सुद्धा आम्ही निरीक्षकासोबत चर्चा करणार आहे की भाई श्रेष्ठीला सांगून हे निवडणूक पुढे जाणे धोकादायक आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकांची समस्या जर लोकांनी मांडत चुकत नाही, आयोग किती काम करणार आहे, अधिकारी किती काम करणार आहे, मंत्री किती काम करणार आहे, नगरपालिका जो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याची निवृत्त कशासाठी गेलेली आहे. आणि आजच्या दिवसात तुम्हाला मी महापालिकेमध्ये भ्रष्टाचार चावट्यावर आहे कारण कोणी मालकच नाही, या सगळं एकच आहे. हो बिलकुल एकदम, आता तिथे बसणार आम्ही महिला आणि पेरेंट जिल्हा अध्यक्ष ते तुम्ही पत्रकारांनी वेगळे केले, आम्ही एकच आहे. भारत जोडो यात्रा जो राहुलजींनी काढली तशी यात्रा आम्ही नवीन काढणार आहे पदेवाडा, तीच आमचं काम आहे. त्या अर्थच तो आहे की प्रत्येकांना सांगायचे, प्रत्येक व्यक्तींना कन्व्हिन्स करायचे. जेवढंच मुद्दे पोटले आहे ते बघा, तुम्ही सांगतो मी 1947 पासून आत्तापर्यंत एवढा फॅक्युम फॅक PM आहे ना कधी आलाच नाही. लोकांचा जो जलद मुद्दा आहे काय घेणे देणे नाही. एक दिवस असा येईल की पुरा भारत ना हा 2-3 लोकांना विकून टाकेल. तो रस्त्यावर उतरणार आहे आणि घरोघर जाणार आहे. नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांक कसा आला पाहिजे त्याची आखणी करण्यासाठी आज आम्ही श्रेष्ठीने बोलवलं आहे. तशी राहिली आणि नवमीचे स्थानिक मुद्दे, त्या मुद्द्यावर आम्ही भारत जोडो यात्रा बेलापूर तिथे काढणार, प्रत्येक वार्डात जाणार, प्रत्येक वार्डात जाणार आहे.